ले लेंगे। तो राला ना तो साकी नाक्यात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणार आहे, अतिशय चटका लावून जाणार आहे। ज्या प्रकारे गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याच्याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। साकी नाक्याचा विषय असेल, अमरावतीला त्या ठिकाणी झालेला एक 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार असेल, पुण्याला जवळजवळ 3 घटना घडल्या, त्यातली एक गँगरेपची घटना आहे, पालघरला घटना घडलेली आहे, नागपूरला घटना घडलेली आहे, अतिशय भयानक अशा प्रकारच्या या सगळ्या घटना आहेत। आणि विशेषतः मुंबईचा लौकिक हा एक सेफ सिटी म्हणून आपण अनेक वर्ष पाहतोय, मुंबईमध्ये रात्री अपरात्री देखील महिलांना मुलींना फिरण्याकरता कधी अडचण येत नाही, पण अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर एक प्रकारे मुंबईच्या त्या लौकिकाला देखील त्या ठिकाणी धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना तयार होते। आणि हा तर इतका निघृण अशा प्रकारचा संपूर्ण प्रकार आहे की अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारा, म्हणजे ही माणसं जी आहेत ही इतकी पाशवी कशी होऊ शकतात असा प्रश्न पडावा, इतकं भयानक अशा प्रकारचा प्रकार आहे। आमची मागणी आहे की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व आरोपी जे आहेत, ज्यांचा रिमोटली देखील याच्याशी संबंध असेल, अशा सगळ्या आरोपींना अटक करावी, तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण न्यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। खरं म्हणजे शिक्षा तर काय करावी हे न्यायालय ठरवतं, पण अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि यासोबत कुठेतरी पोलीस विभागामध्ये काय चाललेलं आहे याचाही विचार करण्याची गरज आहे, अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता काय उपाययोजना आहेत याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। शक्ती कायद्याबाबत सरकारने सुतोवाच केलं पण अजून झालं नाही, महिला आयोगाला देखील अध्यक्ष नेमलेला नाही। शक्ती कायद्याच्या संदर्भात बैठकांवर बैठका चाललेल्या आहेत, पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचा वापर करूनही आपण फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करू शकतो आणि त्यात अशा प्रकारच्या केसेस या चालवू शकतो। माझं तर म्हणणं असं आहे की या संदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली पाहिजे की डेझिग्नेटेड फास्ट कोर्टमध्ये ही केस आपण चालवावी आणि त्यातनं या नराधमांना त्या ठिकाणी सजा दिली पाहिजे। महिला आयोगाच्या संदर्भात अनेक वेळा सरकारने आश्वासन दिलं, न्यायालयाने देखील सरकारला डायरेक्टिव्ह दिला आहे, पण सरकारला फुरसतच नाही आहे की ते महिला आयोगाला अध्यक्ष त्या ठिकाणी देतील। संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर मी काही रिएक्शन वगैरे देत नाही, ते काय एवढे मोठे नाहीत। आपण जर बघितलं की पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, सतत महिला बलात्काराच्या घटना घडत आहेत आणि आपण बघतो पोलीस कुठेतरी ह्या सरकारचं पोलिसांवरचं नियंत्रण गेलं असं म्हणावं लागेल। मुळातच असं जे काही घडतं आहे, म्हणजे मी असं म्हणणार नाही की यापूर्वी घटना घडल्याच नाही, घटना घडतात, पण इतक्या फ्रिक्वेंटली या घटना घडणं हे देखील महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभणार नाहीये। खरं तर आपली सगळ्यांची मानसिकता अशी घटना घडूच नाही, अशीच अद्दल घडली पाहिजे, तथापि अशा जर घटना वारंवार घडत गेल्या तर मात्र त्यातनं असुरक्षिततेची भावना निश्चितपणे तयार होते आणि ती परिस्थिती या ठिकाणी आहे। आता मुळातच पोलिसांच्या संदर्भात एक प्रकारे पोलिसांमध्येही काही प्रमाणामध्ये नाराजी दिसून पडते आहे,
मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये बघितलं की बदल्यांमध्ये ट्रान्सफरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती झाली आपल्याला कल्पना आहे, त्याची सीबीआय इन्क्वायरी करते आहे. एवढंच नाही तर अगदी काल परवा देखील ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्या संदर्भात अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी देखील मला त्या ठिकाणी स्वतः बोलून दाखवलं की नियमबाह्य अशा प्रकारचा सगळा व्यवहार चाललेला आहे. तर हा डिसिप्लिन फोर्स आहे. डिसिप्लिन फोर्समध्ये आम्हाला पाहिजे तीच माणसं आम्ही आणू, आम्हाला सोयीची ती माणसं आम्ही आणू, आमच्या व्यवहारांना संरक्षण देतील ती माणसं आम्ही आणू, अशा मानसिकतेतनं जर अपॉइंटमेंट व्हायला लागल्या तर मात्र हा फोर्स कमजोर होतो आणि मग गुन्हेगार बेफाम होतात. बघा, असं नाराजी वगैरे आहे असं स्वीपिंग स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही, पण काही प्रमाणात ही नाराजी निश्चितपणे आहे. विशेषतः अनेक आयएएस अधिकाऱ्यांना असं वाटतंय की जो आयएएस आणि स्टेट केडरचा रेशियो आहे तो पाहिला जात नाहीये. अनेक स्टेट केडरमधलेही चांगले अधिकारी साईडला फेकले गेले आहेत आणि त्यांचे ज्युनियर लोक हे त्यांच्या म्हणजे पदावानत करून त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात काही ना काही वेदना तर त्यांची आहेच. सर, आपकी प्रतिक्रिया हिंदी में जाना चाहेंगे. साकी नाका की बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है. क्या साकी नाका की जो घटना है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. हम इसकी निंदा करते हैं और जिस प्रकार से ये घटना हुई है एक प्रकार से मानवता को काली पोतने वाली ये घटना है. दिल्ली की निर्भया की घटना को उसकी जो याद है उसको ताजा करने वाली इस प्रकार की ये घटना है. हमारी मांग है कि इसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाए, तुरंत फास्ट ट्रैक कोर्ट तैयार किए जाए, आरोपियों को सजा मिले. और हमारे तो मांग ये रहेगी कि ऐसे आरोपियों को सजा देना तो कोर्ट का काम है पर उनको फांसी की सजा ही होनी चाहिए. इस प्रकार की हमारी यहां पर मांग रहेगी. कुल मिलाकर अगर हम देखें तो पिछले एक महीने में महाराष्ट्र में बलात्कार, सामूहिक बलात्कार, इसकी घटनाएं बहुत ज्यादा बढ़ रही है और ये बहुत चिंता की बात है. सरकार ने इसकी ओर ध्यान देना चाहिए ऐसा हमारा मानना है. चीफ जस्टिस से मिलकर एक डेजिग्नेटेड कोर्ट बनाने की भी आपने बात की. देखिए, मुझे ऐसा लगता है कि ऐसे मामले में स्वयं हमारे चीफ मिनिस्टर साहब ने चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हाईकोर्ट इनसे बातचीत करके इसके लिए स्पेशल डिजिग्नेटेड फास्ट ट्रैक कोर्ट तैयार करके बहुत कम समय में इस ट्रायल को कंप्लीट करना चाहिए. सर, दो साल से भी ज्यादा का समय हो गया, शक्ति कानून अब तक इम्प्लीमेंट नहीं हो पाया है, अभी भी पेंडिंग है, सिलेक्ट कमेटी के पास छड़ा हुआ है, कैसे देख रहे हैं? कई बैठकें हो चुकी हैं इसको लेकर. देखिये, शक्ति कानून का जहां तक सवाल है इस पर बैठकें चल रही है लेकिन इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही. लेकिन मेरा मानना ऐसा है कि आज का भी जो कानून है उसका भी इस्तेमाल अगर हम करें तब भी ऐसे लोगों को हम सजा दे सकते. हम कोई शक्ति कानून नहीं है इसलिए हमारे हाथ पैर अड़े हुए ऐसी बात नहीं है. सरकार मानसिकता अगर बनाए तो ये पॉसिबल है. क्या मानते हैं सर, पुलिस का डर नहीं रहा राज्य में, क्योंकि कानून व्यवस्था लगातार जो स्थिति है वो सामने कई घटनाएं आ चुकी है. आपने खुद कहा कि कई घटनाएं महिलाओं को लेकर आ चुकी है सामने. देखिये, महाराष्ट्र की पुलिस की अपनी एक साख देश में रही है और एक बहुत प्रोफेशनल पुलिस के रूप में इसको देखा जा रहा है. लेकिन पिछले दो सालों में जिस प्रकार से पुलिस में इंटरफेरेंस चल रहा है, आपको पता है एक सीबीआई जांच चल रही है उसमें तो बहुत जबरदस्त ऐसी चीजें बाहर आ रही है. अभी दो दिन पहले जिस प्रकार से ट्रांसफर हुई है उसमें भी कई आईएएस अधिकारियों ने यह कहा है कि उनको दरकिनार कर दिया गया है. कई स्टेट कैडर के भी बड़े अफसरों को छोड़कर उनसे जूनियर अफसरों को पोस्ट डाउनग्रेड करके उस पोस्ट पर लिया गया है. तो इस प्रकार की जब घटनाएं होती है तो इससे एक डिसिप्लिन फोर्स में एक इनडिसिप्लिन तैयार होता है और उसका फायदा ये जो हमारे मतलब जिस प्रकार के अपराधी होते हैं, जो समाज विरोधी तत्व होते हैं, उन तत्वों को होता है वो दिखाई पड़ रहा है. गृह मंत्रालय हमेशा विवादों में रह रहा है. गृह मंत्रालय पे एक बड़ा सवालिया निशान भी लगा हुआ है. आपने ट्रांसफर पोस्टिंग की बात की है, इस तरह की घटनाएं हुई, गृह मंत्रालय में बड़ी फेरबदल की जरूरत है. आपको लगता है कि वहां कुछ सुधार होने चाहिए? देखिए, अब इससे बड़ा सुधार तो क्या हो सकता है? एक गृह मंत्री गए, दूसरे गृह मंत्री आए, इससे बड़ा अब सुधार क्या हो सकता है? नए गृह मंत्री जी से अपेक्षा है. कम से कम जो पुलिस की अवस्था पिछले एक डेढ़ सालों में हुई है उसका सुधार वो करे. तो अल्टीमेटली देखिए, एक इंस्टीट्यूशन है, व्यक्ति आते हैं. कभी मैं गृहमंत्री था, फिर दूसरे थे, अभी तीसरे, मेरे से पहले कोई और थे. इंस्टीट्यूशन चलती है और इस इंस्टीट्यूशन को अगर हम डायल्यूट करना शुरू कर दे तो इसका लॉन्ग टर्म इफेक्ट खराब होता है. नाराजी दर्शवली आहे.
कोण पाटील कोण आहे? मला कल्पना नाही त्याची। मला अनेक आयपीएस ऑफिसर्स भेटतात, त्याचा अर्थ ते सगळे काही आरोप करतात असं नाहीये, आणि आरोप करण्याकरता मला भेटण्याची आवश्यकता नाहीये। ज्याला आरोप करायचा आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आरोप करतो। आयपीएस अधिकारी मला का भेटतात आणि त्यांना का भेटत नाही अशा प्रकारे जर त्यांच्या मनामध्ये असूया असेल तर त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि मी एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे, महाराष्ट्रातले आयएएस आयपीएस अधिकारी हे राज्यातल्या नेत्यांना वेळोवेळी इश्यूजवर भेटत असतात। मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आमचे अनेक अधिकारी पवार साहेबांना भेटायला जायचे, मी कधी त्यांना नाही म्हटलं नाही, हे बंगाल नाही आहे, हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं एक स्थान आहे, विरोधी पक्षातल्या नेत्यांचं एक स्थान आहे, त्यामुळे आमच्याही काळात आम्ही कधी थांबवलं नाही आणि नवाब मलिकांनी थांबवलं तरी ते थांबणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांवर तक्रार करायची वेळ तुम्ही का आणता, आणू नका ना, हे जे भ्रष्ट तुमचा कारभार आहे तो बंद करा, कोणी कारवाई करणार नाही तुमच्यावर। नवाब मलिकांना तसं काही फार माहित नसतं, त्यांना जे काही लिहून जातं ते लोज बोलत असतात। देवेंद्रजी प्रश्न असा आहे की साकीनाक्याची जी घटना, सत्ताधारी पक्षातले मंत्री अनेक मुंबईत आहेत परंतु त्या ठिकाणी घटनास्थळी अद्याप कुठलाही सत्ताधारी पक्षातला नेता मंत्री किंवा पालकमंत्री कोणीही पोहोचले नाही। मला असं वाटतं की किमान त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी तरी जाणं हे गरजेचं आहे, कारण शेवटी काय असतं बघा, तिथे काही फार जाऊन गर्दी केली पाहिजे असा मताचा मी देखील नाही, पण प्रशासनावर एक त्याचा दबाव असतो। सरकारमधलं कोणी जर त्या ठिकाणी गेलं, गृहमंत्री असतील, पालकमंत्री असतील, कोणीतरी जर गेलं त्या ठिकाणी तर त्याचा एक प्रशासनावर दबाव असतो आणि त्यातनं गोष्टी वेगानं होतात। आणि दुसरं, लोकांना देखील दिलासा वाटतो की सरकारने या संपूर्ण ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन केलं आहे, सरकार याबाबत सिरियस आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मनात जो असमंजस तयार झालेला असतो, जी एक वेदना तयार झाली असते, त्याकरता राज्यकर्ते त्याला ऍड्रेस करतायत असं देखील त्या ठिकाणी वाटणं गरजेचं असतं।